तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि विशेषतः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातला हा प्रजासत्ताक दिन असाच चिरायू हो आणि भारताचं स्वातंत्र्य, भारताची लोकशाही आणि भारताची सांस्कृतिक मूल्य ही चिरंतन आणि अविरत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत राहो हीच आजच्या निमित्ताने प्रार्थना करतो। आज आपण पाहतोय दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कामगार, रिक्षेवाले, भाजीवाले, दूध विक्रेते, फुटपाथ दुकानदार असा जो सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाला त्या परेडमध्ये आज जागा मिळाली आहे। पहिल्या रांगेमध्ये आज सामान्य माणूस बसला आहे। आपल्या लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे की जो समाजातला शेवटचा व्यक्ती आहे तो व्यक्ती आपल्याला पहिल्या रांगेत आणायचा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानानं जी लोकशाहीची मूल्य आपल्याला सांगितली, जी समता आणि बंधुता आपल्याला सांगितली, त्याचा मूलमंत्र घेऊन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समतेनं आणि समानतेनं वागणूक देत प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची जी रचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केली आज आपल्या सर्वांना याचा मनापासनं गर्व आहे की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही तर आपण आहोच पण त्यासोबत सर्वात जास्त प्रगतिशील लोकशाही देखील आज जगामध्ये आपण आहोत हेही महत्त्वाचं आहे। आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की जे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी आपण अंगीकारलं ज्या संविधानानं खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला जगण्याचा मंत्र दिला, जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे, ज्या संविधानामुळेच आपली प्रगती आहे, आपले पंतप्रधान ज्या संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी कामावर जातात आणि जाताना सांगतात की माझ्याकरता सगळ्यात मोठा ग्रंथ जर काही असेल तर तो संविधान हा ग्रंथ आहे। मला असं वाटतं की आपल्यालाही या सगळ्या संवैधानिक मूल्यांची जपणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपले जे सगळे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी संवैधानिक मूल्य काय आहेत याची माहिती असली पाहिजे आणि त्याचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या नाम अनाम स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं आपण या ठिकाणी नमन करतो, त्यांची आठवण करतो, त्यांना अभिवादन करतो। त्यांच्यामुळेच आज आपण हा दिवस पाहू शकतो आणि म्हणून असे स्वातंत्र्य संग्राम सेनानी असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील या सर्वांना मी या निमित्ताने अभिवादन करतो। त्यासोबत आपले जवान असतील, सेनेचे जवान असतील, आपले पोलिसांचे जवान असतील, आपले पॅरामिलिटरी फोर्सचे जवान असतील, या सगळ्यांचं जे शौर्य आहे त्याबद्दलही मी या ठिकाणी त्या सर्वांना अभिवादन करतो। आणि आता या अमृतकालामध्ये एका अतिशय विकसित भारताची जी संकल्पना आहे ती संकल्पना मनामध्ये ठेवून आपण काम करूया। महाराष्ट्रामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आमचं जे सरकार आहे ते या अमृतकालाचा उपयोग हा विकास कालामध्ये करेल आणि विकासाची ही यात्रा सामान्य माणसाला सोबत घेऊन पुढे घेऊन जाईल एवढाच विश्वास मी व्यक्त करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।